नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण समासाचा चौथा प्रकार बहुव्रीही समास याविषयी अधिक माहिती पाहणार आहोत. पुढील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. पहिले वाक्य आहे पहा, भालचंद्र हे शंकराचे नाव आहे. दुसरे वाक्य आहे, चक्रपाणी हे विष्णूचे नाव आहे. तिसरे वाक्य आहे, गजाननाचे दुसरे नाव लंबोदर आहे. वरील वाक्यात अधोरेखित केलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह कसा होतो ते पहा. पहिला शब्द जो आहे भालचंद्र, त्याचा विग्रह कसा होतो पहा. चंद्र आहे भाळी, ज्याचा असा तो कोण, शंकर. चक्रपाणी, चक्र आहे पाणीत, ज्याचा असा तो कोण, विष्णू. गजानन, गजाचे आहे आनन, ज्याला असा तो कोण, गणेश. लंबोदर, लंब आहे उदर, ज्याचे असा तो कोण, गणेश. म्हणजेच या सामासिक शब्दांच्या विग्रहावरून आपल्या असे लक्षात येते की या शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो. म्हणजेच ब्रह्मी समासाची व्याख्या काय करता येईल की ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून त्यावरून वेगळ्या पदाचा बोध होतो त्यास ब्रह्मी समास असे म्हणतात. उदाहरणार्थ आहे समजा निळकंठ, निळा आहे ज्याचा कंठ असा तो, म्हणजे तो कोण, शंकर, म्हणजे तिसऱ्याच पदाचा बोध होतो म्हणून तो झाला ब्रह्मी समास. ब्रह्मी समासाचे काही आपण शब्द व त्यांचे विग्रह आता पाहूया. सामासिक शब्द आहे अभंग, त्याचा विग्रह काय होईल, नाही भंग ज्याला असे ते. चौकोन, चार आहेत कोण ज्याला असा तो. दशकंठ, दहा आहेत कंठ ज्याला असा तो. गरुड वाहन, गरुड आहे वाहन ज्याचे असा तो, विष्णू. म्हणजे या ब्रह्मी समासामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की दोनही पद महत्वाची नसतात, इतर तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो त्यावेळेस तो ब्रह्मी समास होतो. विद्यार्थी मित्र हो, ब्रह्मी समासाच्या अधिक सविस्तर माहितीसाठी दिलेली PDF डाउनलोड करा, अभ्यास करा, अधिक माहिती मिळवा. धन्यवाद.